शंभर फूट खोल दरीत कोसळून या बसचा अपघात झाला. जखमींना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रुग्णालयात पोहोचले. खोपोली येथे रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. तसेच 5 लाखांची मदत देखील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. खोपोली येथील पालिका रुग्णालयात जात जखमी असलेल्या प्रवाशांची विचारपूस केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दृश्य आपण पाहतात. सोबत मंत्री उदय सामंत देखील मुख्यमंत्र्यांसोबत पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांकडून जखमी रुग्णांची विचारपूस. उदय सामंत हे देखील रुग्णांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. खोपोली येथील शासकीय पालिका रुग्णालयामध्ये उदय सामंत यांनी रुग्णांची विचारपूस केलेली आहे. हॅलो, नहीं नहीं अभी डॉक्टर साहब यहाँ है. डॉक्टर इधर पे है आईसीयू सपोर्ट, बट वाइटल्स आर स्टेबल. हार्ट रेट इज ओके, ऑक्सीजन लेवल इज ओके, ब्लड प्रेशर इज ओके. जो न्यूरो सर्जन है उन्होंने भी आके देखा है. उदय सामंत यांनी रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि माहिती जाणून घेतलेली आहे.